लाखो मुंबईकरांनी मंत्रालयाच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली, पण ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. त्यामुळे स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. मायानगरी मुंबईत घरोंदा शोधणारे अमोल पालेकर आणि झरीना नवाब, डोक्यावर एक हक्काचं छप्पर असावं म्हणून वणवण भटकणारं हे कपल म्हणजे बेघर मुंबईकरांचे खरे खुरे प्रतिनिधीच. 1977 मध्ये जी परिस्थिती होती त्यात दगड विटेचाच काय, बिल्टअप सुपर बिल्टअपचाही फरक पडलेला नाही. आजही मुंबई महानगरीमध्ये हक्काचं आणि परवडण्याजोगं घर मिळावं म्हणून सामान्य मुंबईकरांची भटकंती सुरूच आहे. आता ही मंत्रालयासमोरची झुंबड पहा. केवळ 54,000 रुपयांमध्ये पवईमध्ये घर मिळणार म्हणून बेघर मुंबईकरांच्या लागलेल्या या रांगा. गेल्या 2 दिवसांपासून हातात घरांचे अर्ज आणि डोळ्यात घरांचं स्वप्न घेऊन हे मुंबईकर मंत्रालयाबाहेर तिष्ठत उभे होते. तरुणांपासून प्रौढांपर्यंत आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण मेरा नंबर कब आएगा याची वाट बघत मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर रांगेत उभे होते. अर्जांची रास पडत होती आणि मुख्यमंत्री कार्यालयातले हुशार अधिकारीही अर्ज स्वीकारत होते. हा हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी मुंबईत पसरली. लोकांच्या झुंडी वाढू लागल्या. बोगस छापील अर्जांच्या झेरॉक्स निघाल्या. हातात अर्ज घेऊन सगळे रांगेत भर घालत होते. 10,000 रुपये घेऊन आम्हाला फॉर्म दिलेले आहेत आणि सांगितलं 5 तारखे जाऊन मंत्रालयात द्या. आता इथं आल्यानंतर बघतोय की सर्व फसवणूक आहे म्हणून. कन्नमार से मिला एक आदमी ने दिया है, बोला की ये भरो आपको घर मिलेगा. हे करते की कोण असे होते की ते वाटप चाललं होतं. मी तिथे जाऊन हा फॉर्म घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मंत्रालयामध्ये हा 5 तारखेला जमा करायचा आहे. 5 तारीख लास्ट आहे म्हणून आम्ही हा फॉर्म घेऊन आलो. मग कुठे मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. ही अफवा असून स्वस्त घर वाटपाची सरकारची कोणतीही योजना नाही, हे सर्व अर्ज बनावट आहेत असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला. बिचारे मुंबईकर, स्वस्त घरांचं त्यांचं स्वप्न पुन्हा एकदा चक्का चूर झालं. आता ही स्वस्त घरांची अफवा नेमकी कशी पसरली याचा शोध घेऊया. पवईमध्ये दुर्बल घटकांसाठी राखीव भूखंडावर हिरानंदानी बिल्डर्सने टोले जंग टॉवर्स बांधले. त्याविरोधात कोर्टात याचिका सादर झाली. या भूखंडांवरील इमारतींमध्ये दुर्बल घटकांमधील लोकांना 54,000 रुपयांमध्ये सदनिका वाटप करण्याचे आदेश कोर्टानं 1.5 वर्षांपूर्वी दिले. आता निवडणुकांच्या तोंडावर स्वस्त घर वाटपासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याच्या हेतूने काही राजकीय कार्यकर्त्यांनी अर्ज वाटप सुरू केलं. हा एक प्रकारचा आंदोलनाचा भाग होता असं हे कार्यकर्ते आता सांगतायत. 230 एकर जमीन दिली का नाही गेली, 40 पैशाने दिली का नाही दिली, 10 वर्ष घर बांधायची होती का नव्हती बांधायची, हे कोणी एकाने नाही केलेले, अनेकांनी केलेले. फॉर्म म्हणजे काय, एकाने फॉर्म लिहिला आणि त्याचं त्याने त्याच्या मित्राला झेरॉक्स दिली, अशा पद्धतीने ते चाललेलं आहे. लोकांना सरकारने योग्य मार्गदर्शन केलं असतं तर ही वेळ आली नसती. लोकांचा घरांचा प्रश्न या मुंबई शहरामध्ये बिल्डरच्या ताब्यात सगळी जमीन दिल्यामुळे किती बिकट झालाय ते तुम्ही बघताय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावर जोरदार आंदोलन केलं. गोरगरिबांना स्वस्तात घर देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तुम्ही स्कीम केलेली आहे, जागा दिलेली आहे, आता ती घरं वाटप करा. आमचं म्हणणं आहे काँग्रेस म्हणजे सरकार ज्यांनी आहे त्यांची जी काही डेफिनेशन गरीब कुटुंबाची आहे त्यांना त्यांनी असताना द्यावा. आम्ही असताना म्हणत नाही की आम्ही जे अर्ज दिलेले आहेत त्यांनाच द्यावा असा आमचा आग्रह नाही आहे. शासनाने ज्यांनी शासनाला वाटते की हे गरीब कुटुंब आहे त्यांना असताना शासनाने ती घर देण्यात यावी. आंदोलकांचं हे म्हणणं अगदी रास्त आहे. सामान्य मुंबईकराला परवडणारी घरं देणं हे सरकारचं कामच आहे, परंतु आंदोलनाला अफवेचं स्वरूप प्राप्त होत असेल तर काय करायचं. म्हणजे आधीच सरकारकडून नाडल्या गेलेल्या जनसामान्यांच्या भावनांशीच आंदोलकांनी खेळ केलाय. हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांचा पुन्हा एकदा पोपट झाला. मात्र या निमित्तानं घराची वेदना किती तीव्र आहे हे जळजळीत वास्तव देखील समोर आलंय. देवेंद्र कोल्हटकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. दरम्यान या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय. कोणीतरी अत्यंत खोडसाळपणे आणि कागद काही खोटे कागद लिहून माझं नाव त्या ठिकाणी छापून काही स्वस्त घरं
मिळणार आहेत अशा प्रकारची अफवा पसरवली होती. अनेक गोरगरीब आणि खरं विकत घेऊ इच्छिणाऱ्यांची फसगत त्यामध्ये झाली. आज देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक झेरॉक्स अर्ज घेऊन आले होते, परंतु काल ही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही संपूर्णपणे अफवा असून अशा प्रकारची कुठलीही योजना राज्य शासनानं घोषित केली नाही, त्यामुळे कोणीही या अफवेला बळी पडू नये अशी. खरं तर नेमकं हे हिरानंदानी बिल्डर्सला जमीन देण्याचं प्रकरण काय आहे हा एक मुद्दा या सगळ्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये हे आंदोलन कशासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या संदर्भामध्ये आधी सगळी माहिती या आंदोलकांना जे आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना देण्यात आली होती का, आणि सगळ्यात महत्त्वाचं या आंदोलनाला अशा पद्धतीचं असं वेगळं एक स्वरूप देण्यात आलं त्यामुळं गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी आपला रोजगार बुडवून इथं अर्ज हातात घेऊन हजर होते त्यांची फसवणूक झाली आहे असे सगळे चर्चेचे मुद्दे. मात्र असं असलं तरी सरकार कशा पद्धतीनं बिल्डर धार्जिण आहे, गोरगरिबांच्या हक्काचा निवारा सरकारनं कसा बिल्डरच्या घशात घातला आहे, यामध्ये किती कोटीचा मोठा घोटाळा आहे त्यापेक्षा देखील सरकारला बोलायचं एक आणि करायचं दुसरं असतं हे कसं खरं आहे हे सगळं यातून उघडकीला आलेलं आहे. या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर श्याम सोनार आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये ते देखील स्वतः एक अर्जदार आहे, त्यांनी देखील एक अर्ज केला होता घरासाठी आणि आज तिथं ते उपस्थित होते. संतोष दौंडकर आहेत, संतोष दौंडकर या सगळ्या प्रकरणामधले RTI कार्यकर्ते, त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली या सगळ्या प्रकरणामधली माहिती मागवली होती. इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल व्हावे यासाठी देखील ते प्रयत्न करतायत. विद्याधर आहिरे माझ्याबरोबर आता, विद्याधर आहिरेंनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये अर्ज केला होता, ते या आंदोलनामध्ये सहभागी होते. या सगळ्या चर्चेला सुरुवात करताना आजच्या दिवसभरामध्ये नेमकं तिथे काय वातावरण होतं मी आपल्याकडे येतो श्याम सोनार, नेमकं काय घडलं घटनास्थळी, काय परिस्थिती? नेमकं असं घडलं की एकतर पवई एरिया डेव्हलपमेंट स्कीम 1986 शासनाने हिरानंदानीला दिलेली जमीन या संदर्भातला करार आहे हे ज्यावेळेला लोकांना माहिती पडलं आणि महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने 29 जानेवारीला जो काही मोठा मोर्चा झाला होता त्याला फारसा प्रतिसाद प्रसारमाध्यमाकडे मिळाला नाही, पण लोक प्रचंड होते तर लोकांना तिथे समजलं आणि ते जीवनक फॉर्म होते तर लोकांनी झेरॉक्स करून आपल्या वस्तीमध्ये 1-1 रुपयाला वाटले. मी सुद्धा स्वतः तो फॉर्म जो आहे तो 2 रुपयाला घेतला कारण झेरॉक्सची किंमत 2 रुपयाला आहे. पण आज ज्यावेळेला तिथे ज्यावेळेला मी गेलो तर रांग लागेल या भीतीने म्हणून 7 वाजेपासून लोक डाव्या उजव्या सगळ्या बाजूने आरसा गेट आकाशवाणी गेट सगळीकडे लोक उभे राहिले आणि आपलं पॅन कार्ड आपलं आधार कार्ड आणि ओळखपत्र घेऊन ते रांगेमध्ये उभे राहिले. आणि मी तर उशिरा गेलो 10:30 नंतरचं, पण लोक तिथे सकाळपासून होते असं समजलं आणि ज्यावेळेला लोकांची झुंबडवली आणि रांगेमध्ये लोक अगदी चालले होते शांतपणे तर पोलिसांनी बाचाबाची केली आणि ही अफवा असं सांगितलं आणि ते अर्ज स्वीकारण्यानी असं सांगितलं. म्हणजे 2 दिवस आधी अर्ज घेतले जात होते? 2 दिवस नाही, गेल्या हप्त्याभरात अर्ज घेतले आणि मग लोकांना सांगितलं नरीमन पोलिटिशियनला जा आणि तिथे कंप्लेंट करा. आणि लोकांना मग एक तर सरकारने ही अफवा असेल तर 86 हिरानंदानी सोबत करार झाला होता का, 40 पैसे भावाने 230 एकर जमीन जी हिरानंदाने दिली होती ती खोटं होती का हे मुख्यमंत्र्यांनी जबाब द्या. त्याच्यानंतर 50% घर 400 स्क्वेअर फूटची होती का आणि बाकी 50% घर 800 स्क्वेअर फूटची होती का याचा जबाब द्या. आणि 54,000 घर तुम्ही ठरवलं होतं आणि ते गरिबांना देणार होते याचा जबाब द्या. आणि पवईमध्ये एवढी जी घरं आहेत ती घरी गरिबांची आहे का याचा पहिले जबाब द्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना असा सवाल आहे आणि तुम्ही म्हणतात की अफवा अफवा तुम्ही जनतेला दिशाभूल करत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आहे, निवडणूक आली म्हणून तुम्ही जनतेला दिशाभूल करणार आणि घरांच्या गोरगरिबांच्या घरावर हिरानंदानी सारखे अनेक बिल्डर डल्ला मारणार. एक नाही इथे 100 आदर्श घडतील एवढी ही जागा असं ऐकण्यात येतं आणि माहिती करणारे कदाचित अधिक माहिती सांगतील. नक्की आपण त्यांच्याकडे पण जाऊयात. पण आज विद्याधर आहे रे, सांगा नेमकं तिथे काय घडलं, आपण देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतात, काय नेमकी परिस्थिती होती? नमस्कार. परिस्थिती अशी होती की आम्ही जेव्हा हे अर्ज घेऊन गेलो या अर्जामध्ये जी काही 54,000 400 स्क्वेअर फुटाची घरं मिळायची उपलब्ध होती मिळणार होती आम्हाला, आम्ही या अर्जानुसारच गेलो होतो. हे अर्जही आम्हाला असे रस्त्यावरच भेटले, कोणाकडे कसे तरी वाटप चालू होतं आणि हेच अर्ज घेऊन आम्ही चला ठीक आहे म्हटलं 400 स्क्वेअर फुटाचं घर आपल्याला ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये मिळत आहेत काय चुकीचं. हा जो 400 स्क्वेअर फुटाचं घराचा जो प्रकल्प आहे हा जवळजवळ 1986 जो सरकारच्या पटलावर होता, यांनी हा पवई एरिया डेव्हलपमेंट स्कीममध्ये जो हिरानंदानीला हा भूखंड दिला आहे त्याच्या कोणी असं बदवून घेतलं होतं कारण वचनबद्ध करून घेतलं होतं की गोरगरिबांना तुम्ही ही घरं द्यावी 400 स्क्वेअर फुटाची घरं डेव्हलपमेंट पवई एरिया डेव्हलपमेंटमध्ये सरकारच्या वतीने हिरानंदानीला ती जमीन दिली होती. हिरानंदानी तो शब्द पाळेल म्हणून अशी आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप ते काही झालं नाही, त्यांनी त्यांची पूर्तता केलेली नाही, वचनपूर्ती जी असते ती केली नाही. पण तत नंतर आम्हाला या अशा
फॉर्म मिळाले म्हणलं चला ठीक आहे आता फॉर्म भरूया. फॉर्म भरल्यानंतर असं समजण्यात आलं की ही सगळं बनावट आहे, फसवेगिरी आहे, म्हणजे सरकार आमची फसवेगिरी करते. सरकार फसवेगिरी करते असं तुम्ही म्हणताय. खरं तर आज काय घडलं ते आपण सगळं जाणून घेतलं. असं घडलं की मी स्वतः हा मी फॉर्म घेऊन गेलो, परंतु या फॉर्मचं आम्हाला असं व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं नाही. आणि आता 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 मुख्यमंत्री असं म्हणतायत की या सगळ्या अफवा होत्या, पण नेमका करार सरकारचा काय झालेला आहे, नेमका घोळ कुठे घडलेला आहे, आणि हिरानंदानी बिल्डर्सनं या सगळ्या गरिबांच्या जमिनीवरती स्वतःचे इमले बांधले आहेत, कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि शासनाची फसवणूक केली आहे का, नेमकं हे सगळं कसं घडलंय, या सगळ्या प्रकरणामध्ये या पार्श्वभूमीवरती झी मीडियानं काही सवाल उपस्थित केले आहेत. आपण पाहूयात हे सगळे प्रश्न काय आहेत. अशी योजनाच नव्हती तर मंत्रालयात आधी 2 दिवस शासनाकडून अर्ज का स्वीकारले जात होते. हिरानंदानी संकुलामधल्या घरकुलांचं नेमकं गौडवंगाल काय आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला भुलतापा सरकार देत आहे का, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार, अशी योजनाच नव्हती तर अर्ज का स्वीकारले गेले हा एक आणखी महत्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये आहे. आपण संतोष दौंडकर यांच्याकडे जाऊयात. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी नेमकं काय आहे, संतोष दौंडकर हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे, या सगळ्या संदर्भामध्ये आरटीआयच्या अंतर्गत तुम्ही माहिती मागवली होती. महाराष्ट्राला कळू देत की कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारनं घोर फसवणूक केली गोरगरिबांची. नक्कीच की जसं आता आपले मित्र श्याम सोनार यांनी सांगितलं होतं की करारनामे जे झाले शासनाबरोबर, म्हणजे त्या काळात जेव्हा 86 काळातली ही चांगली योजना, खरं म्हणजे सरकारने कधी कधी चांगले धोरण करतात, चांगल्या योजना करतात, परंतु त्या योजना आणि धोरण करताना सरकारचे काही अधिकारी किंवा काही नेते मंडळी हे अशा प्रकारे जनतेचा विश्वासघात करतात आणि ती पूर्ण जी योजना असते गोरगरिबांसाठी ती स्वतःच्या फायद्यासाठी कशी करतात हे एक उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर हिरानंदानीचा पवईचा हाचा मोठा मुद्दा आहेच जो की आता चालतो आहे, जो कोर्टापर्यंत दाखल आहे, परंतु हिरानंदानीचा अजून एक मुद्दा आहे जो ठाण्यामध्ये जे हिरानंदानी पवई जे रोमा कन्स्ट्रक्शनने जे काम केलं आहे तिथे तेव्हा टी चंद्रशेखर पण होते ठाणा आयुक्त, आणि त्यावेळेला त्या आयुक्तांनी कसा त्यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांचं जे डेव्हलपमेंट असतं हिरानंदानीचं डेव्हलपमेंट जर आपण बघितलं तर त्याचं डेव्हलपमेंटमध्ये असणारे ते डीपी प्लॅन, डीपी रोड, ही जी योजना आहे हिरानंदानीची ही अतिशय श्रीमंतांसाठी जी योजना असते, परंतु ती कागदोपत्री दाखवली जाते, सरकारच्या नियमावर दाखवली जाते गरिबांसाठी, परंतु साक्षात ती जेव्हा प्रकट होते किंवा ती पूर्ण होते तेव्हा जर आपण बघितलं तर ती पूर्ण श्रीमंतांसाठी असते. तसंच आज पवईचं क्षेत्र पूर्ण श्रीमंतांसाठी झालेलं आहे, तशाच पद्धतीने अजून ते ठाण्याला डेव्हलप होत आहे. आणि हे सगळं होत असताना याच्यावरती कार्यकर्ते, आंदोलन करते किंवा इतर गोष्टींना जेव्हा उठाव होतो, परंतु सरकार मात्र बहिऱ्याची भूमिका घेते की एका कारणाने ऐकायचं आणि एका कारणाने सोडायचं आणि तेच करायचं जे सरकारला पाहिजे. या पर्टिक्युलर प्रकरणात नेमकं काय झालं, ही जागा सरकारने दिली होती. आज या पर्टिक्युलर प्रकरणात हेच झालं की 230 एकर, आज जर असं दिसतंय की 230 नव्हे तर जवळजवळ 340 एकर, म्हणजे जो भूखंड दिला होता त्याच्यापेक्षाही जास्त भूखंड हिरानंदांनी बळकावला होता. आणि हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयात पण चालू होतं. उच्च न्यायालयात चालू असताना पण हिरानंदांवरती आणि सरकारवरती माननीय न्यायालयाने ताशेरे ओढले होते की हे होऊ शकत नाही, त्यांना तिथे गरिबांची घरं बांधून देणं गरजेचंच राहणार आहे. आणि असा जेव्हा निर्णय भेटला तेव्हा हिरानंदांनी मात्र सुप्रीम कोर्टात स्वतः जाऊन गेला, परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याची याचिका फेटाळली होती व परत त्याला हायकोर्टाकडे पाठवलं होतं. आणि त्यावेळेला आरबीआय जी आपली संस्था असते महाराष्ट्र शासनामध्ये, मला वाटतं त्यांनी पण तो दंड लावला होता. जसं श्याम सोनार बोलले की 1200 कोटीचा तो दंड होता हिरानंदानीला, जनतेची फसवणूक केली गरीब जनतेची. आणि तसं करत असताना सुद्धा ती तो 1200 कोटीचा दंड हळूहळू हळूहळू म्हणजे मुख्यमंत्र्यापासून ते त्या विभागाकडनं कशाप्रकारे कमी कमी करत येऊन तो 3 कोटीवरती आला. आणि हिरानंदांनी फक्त 3 कोटी भरली, त्याच्यानंतर एकही पैसा भरला नाही. परंतु इथे मात्र बघितलं तर जनतेची आजपर्यंत एकही गरिबाचं घर, मी तर म्हणतो तिथे एक झोपडा पण सुद्धा तिथे बांधून दिलं नसेल. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रकरणात जेव्हा प्रचंड प्रमाणे जो श्रीमंतासाठी आणि केवळ हिरानंदांनी जो काही फायदा घेतलेला आहे अशा वेळेला हायकोर्टाने निर्देश देऊन सुद्धा शेवटी आम्हाला धाब्यावर बसवले, राज्य शासनाच्या सगळ्या विभागांकडून हिरानंदांना मदत झाली असं तुमचं आरोप आहे. नक्कीच. आणि हा जो चार्ज आहे हा आम्ही सिद्धही केला अँटी करप्शन स्पेशल कोर्टामध्ये. ज्या वेळेला आम्ही अँटी करप्शनला कंप्लेंट दिली, सादर केली हायकोर्टाचा निर्णय भेटल्यानंतर, तर अँटी करप्शनने कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती गुन्हा नोंदवला नाही आणि आम्हाला याची खात्री होती की
याला पूर्णपणे सरकारचा पाठिंबा आहे, शासनाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही ती कंप्लेंट ती तक्रार गृह खात्याकडे सादर केली. गृह खात्याकडे सादर केल्यानंतर आम्ही असेंब्लीमध्ये सुद्धा काही आमदारांना काही लोकप्रतिनिधींना दिली होती की असेंब्लीमध्ये तो प्रश्न उठावा आणि त्याच्यावरती योग्य कारवाई, परंतु मला वाटतं त्या लोकांनी आमच्याकडनं कागदपत्र घेऊन आपल्या दप्तरी जमा केले आणि आवाज मात्र उठवला नाही. परंतु आम्हाला गोष्टी माहिती होती की विरोधी पक्षनेता काय आणि सत्ताधारी काय हे सगळे यात मिळाले होते आणि म्हणूनच फसवणूक केली शासनानं, दुहेरी फसवणूक केली असं म्हणायला लागेल. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची प्रतिक्रिया या सगळ्यानंतर होती, काय म्हणतात अहिर आपण ऐकूया. यामध्ये आपण परवडणारी घरांची व्याख्या तयार करण्यासाठी एक 3 सचिवांची आपण समिती नेमली आणि त्यामध्ये आपली भूमिका अशी आहे की जो मिळणारा पगार आहे तो संपूर्ण रीतीने कर्ज आपण काही लोक घेऊ शकत नाही. त्याच्या राहणसाहणला जो पैसा लागतो त्यातून उरणार जो आहे त्यातूनच ही घर परवडणारी घराची व्याख्या आपल्याला तयार करायला पाहिजे. परंतु आपण पाहिलं असेल की अनेक जे नवीन धोरणात्मक निर्णय आपण यामध्ये घेतले आहेत, FSI वाढवण्याच्या बाबतीत, क्लस्टर धोरणाच्या बाबतीत, इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठी पण काही घर राखीव ठेवण्याचा निर्णय झालेला आहे, ती जी कृतीतून यायला त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि ती आल्यानंतर मला असं वाटते परवडणारी घरांची व्याख्या ही कुठेतरी सुस्पष्ट होईल आणि कृतीतून होईल. मूळ मुद्द्याला कशी बगल देता येईल याचाच प्रयत्न राज्य सरकारचे सगळे प्रतिनिधी करत आहेत. संतोष दौंडकर, मुळात मुद्दा असा आहे की आता मुख्यमंत्री म्हणतायत अफवा आहे, मग ही जी सगळी पवई एरिया डेव्हलपमेंट स्कीम होती हिच्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही, सगळं दाबतंय सरकार. नक्कीच सगळं दाबतंय आणि सगळ्यांना दाबायचंच आहे, कारण जर कॅम्पाकोल्यासारख्या सोसायटीला सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर तिथे स्पष्ट झालं की हे वाढलेले मजले आहेत आणि हे तोडलेच पाहिजे आणि ती सरकारवरती आता जिम्मेदारी ठेवली आहे की ते तोडलेले किती 100 एखादे काही फ्लॅट असतील ते तोडा आणि तिथे दुसऱ्या ठिकाणी त्यांना म्हणजे वास्तविक काय, जर सुप्रीम कोर्ट 100 लोकांना तोडायला सांगतायत, 100 फ्लॅट तोडायला सांगतायत, तर इथे आता 340 एकरवरती त्यांची घरं बांधली आहेत आणि सरकारची जमीन आहे आणि महसूल खात्यात जेव्हा जमिनी देतात तेव्हा त्यांच्या अटीशटी असतातच. मग सरकार एवढे वर्ष गप्प का बसली आहे, सरकारने जमीन ताब्यात का नाही घेतली, हिरानंदांनी कोण लागून गेलाय, श्रीमंत माणूस कोण लागून गेलाय, ताबडतोब त्या जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजे, पण त्या न घेता काही नाही तरी कारण दाखवून खोटे खोटे ॲफिडेविट कोर्टापुढे सादर करायचे. आणि माझा तर पूर्ण न्यायदेवतेवर भरोसा आहे, आज न्यायदेवता चांगली होती म्हणून हिरानंदांच्या विरोधात न्यायदेवतेने तसा निर्णय घेतला, परंतु न्यायदेवतेनंतर जर तपास कामाचं जर कोणाकडे साधन असेल तर त्या तपास यंत्रणा या सरकारच्या हातात असतात, अँटी करप्शन म्हणा, पोलीस म्हणा, CBI म्हणा, आणि ज्या वेळेला तपास यंत्रणा या सत्तेच्या हातात येतात त्यामुळे खोट्या गोष्टी उत्पन्न होतात आणि कुठेतरी यांना मग दिलासा मिळतो ह्या हिरानंदांनी सारख्या लोकांना. आणि म्हणूनच हे प्रकरण झाकलं जातं, ते एक साधं उदाहरण आहे की आदर्श घोटाळा हा मला वाटतं याची जमीन पण कमी असेल, परंतु तिकडे मुद्दे असे निघाले आदर्शमध्ये की प्रत्येक मंत्र्यांनी आपापला चान्स घेतला आणि स्वतःच्या नावावर करायला गेली, कारण आदर्श जी जमीन आहे ती जमीन कुलावा अशा चांगल्या ठिकाणी आहे आणि तिथे प्रत्येकाला आपला झेंडा लावायचाच होता, मग तो आयुक्त म्हणजे सरकारी बाबू असू दे किंवा मंत्री असू दे सगळ्यांनी फायदा. पण हा घोटाळा आदर्शपेक्षा खूप मोठा आहे असं आपण म्हणतो. बिलकुल, कारण ह्याच्यात सर्व हिरानंदांनीच्या पवईच्या घरामध्ये जर आपण बघितलात तर लोकांची बेनामी संपत्ती आहे आणि मग ती शोधण्यास या सगळ्याची खरं तर उत्तर शासनानं द्यायला हवी. पवई एरिया डेव्हलपमेंट स्कीम ही काय होती याचं उत्तर आता मुख्यमंत्री देत नाही, ही सगळी अफवा आहे असं म्हणतायत, पण झी मीडिया या सगळ्याचा वेध घेणार आहे. आपण सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, चर्चा केली, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.